पॅनल आपल्या सोबत आहे आणि आतापर्यंतची आकडेवारी आली, आतापर्यंतच्या आकडेवारीवरती या सर्वांची एक छोटी कमेंट आपण घेऊयात आणि मग आपण डिस्कशनमध्ये पुढे जाऊयात. महाराष्ट्राचे आकडे आणि देशाचे आकडे, अगदी छोटी कमेंट. ज्या पद्धतीनं आता निकालांच्या फेऱ्या झालेल्या आहेत आणि आपण जर राज्याचा विचार केलात तर युती साधारण 25 जागांवरती आघाडीवरती आहे आणि त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीचा जो या ठिकाणी प्रवास आहे आणि त्यांनी जी काय वेगवान आघाडी घेतलेली आहे तर मला वाटतं हे महाराष्ट्रातलं जे मतांचं सगळं पर्सेंटेज पाहता ही लढत जी आहे ही काटेरी होईल आणि ज्याला आपण 50-50 म्हणतो अशा पद्धतीने 50-50 अंदाज सध्यानंतर तुम्ही व्यक्त करताय, तुमचं काय? महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरच्या विचारधारेला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि जी गर्वाची भाषा होती त्याला नाकारलेलं आहे. त्याचबरोबर देशपातळीवरती सुद्धा जे एक आम्हीच आमचंच ऐकलं पाहिजे किंवा अशी अरेरावीची जी भाषा होती, तोडफोडीची जी भाषा होती, त्यालाही लोकांनी बऱ्यापैकी म्हणजे भीती दाखवली की आम्ही तुम्हाला नाकारू शकतो, इथंपर्यंत हा निकाल आहे. भटेंद्र सर, एक छोटी कमेंट मला तुमची उत्तर प्रदेशाच्या बाबतीत घ्यायची आहे, कारण उत्तर प्रदेशाचं हे प्रेडिक्शन कुणीही केलं नव्हतं असे आकडे समोर आले, अगदी थोडक्यात प्लीज. उत्तर प्रदेशमधला मला काही अनपेक्षित नाही आहे निकाल हा. याचं कारण मुख्य म्हणजे अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचं जे कॉम्बिनेशन होतं ते बऱ्यापैकी वर्क झालेलं आहे ग्राउंडवर. त्या लोकांनी आत्मविश्वासाने सांगितलं होतं की आम्ही 40 पुढे जाऊ. सर, मी यासाठी थांबवते कारण या आकड्यांमुळे खरं तर भाजपच्या गोटात थोडीशी अस्वस्थता असेल, तर केशव उपाध्यांची कमेंट त्याच्यावरती जास्त महत्वाची आहे, तर आपण त्यांना आधी थोडा वेळ देऊयात. केशवजी, तुमची कमेंट. खरं आहे, तुम्ही म्हणताय तसं उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर हरियाणा, राजस्थान या तीन राज्यामध्ये नेमकं काय घडलं हे आत्ता आपल्याला या क्षणा सांगता येणार नाही. हे इथले आकडे थोडेसे, पण ते वगळता बाकी पूर्ण भारतामध्ये जे आकडे येत आहेत त्या खरं म्हणजे जे आपण अंदाज व्यक्त करत होतो त्या पद्धतीनेच येत आहेत. अजूनही खरं म्हणजे आत्ता एका अर्थाने थोडंफार सेटल व्हायला चाललं आहे निकाल. जिथे असं लोकसभेचा निकाल आहे त्यामुळे असं म्हणलं की 50,000 जोपर्यंत लीड होत नाही तोपर्यंत तो लीड कुठल्याही बाजूनी कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे अजून तसे लीड सगळीकडे आलेले नाहीत. काही अगदी आत्ता मला पंकजताईंची माहिती कळली की पंकज अतिशय नॉमिनल मताने मागे, तुमच्याकडे जरी मोठ्या मताने दाखवायचे तरी, त्यामुळे त्या कधीच पुढे येतील. त्यामुळे असे काही अजून निकाल बदलू शकतात, त्यामुळे आत्ता नक्की या सगळ्या विषयामध्ये थोडासा वेळ द्यावा लागेल निकाल स्टेबल व्हायला. पण 2-3 राज्यामधले निकाल आत्ता सुरुवातीला तरी थोडे धक्कादायक. अच्छा, थोडं धक्कादायक आहे, थोडा अपेक्षा भंग आहे, पण तुमच्याकडे परिस्थिती अशी आहे की अपेक्षेपेक्षा कदाचित जास्त जागा दिसतात. महाराष्ट्राचे जे आकडे आहेत त्यात निश्चितपणे आमच्या अपेक्षेप्रमाणे आहेत. देशाचे आकडे भाजपच्या अपेक्षेप्रमाणे नाही. लोकशाहीचा विजय होताना दिसतोय आणि राष्ट्रवादीचे आमचे सर्वेसर्वा पवारसाहेब यांनी जी केलेली अथक मेहनत आहे त्याला महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद दिला, कौल दिला असं आता दिसतंय. अच्छा, आणखी एक मोठी ब्रेकिंग, शरद पवारांचा पक्ष 5,000 मतांनी